राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार दिल्लीमध्ये काही वेळापूर्वीच दाखल झालेत सध्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळते या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि यासोबतच महाराष्ट्रातले दोन महत्वाचे आमदार हिरामोन खोसकर आणि नरहरी झिरवाळ यांची बैठक सुरू असल्याची सध्या माहिती मिळते खर तर नरहरी झिरवाळ यांना सातत्यानं निवडून आल्यापासून भूमिका घेतलेली आहे की कुठेतरी आता मंत्रीपद मिळालं पाहिजे उपाध्यक्षपद नको आणि त्यामुळं आदिवासी विकास मंत्रीपद यासाठी नरहरी जिरवाळ आग्रही आहेत आणि तानि त्यांना ते है का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे आज अजित पवार पक्षाचे नेते आहेत यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील बैठक होणार आहे या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला किती मंत्रीपद येणार ही याची देखील आता माहिती आज संध्याकाळपर्यंत समोर येताना पाहायला मिळणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नऊ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपद किंवा आठ कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री पद मिळावीत अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे त्यामुळे आता ही पद त्यांना मिळत आहेत का हे मंत्रीपद हे पाहणं महत्वाचं राहणार आहे यासोबतच नेमकं कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे देखील आजच्या मायुतीच्या बैठकीनंतर स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे निलेश उदावली एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट